नमस्कार, मी पंजाबच्या हवामान अभ्यासक मुक्काम पुष्पभूमी धामोदर तळपेशी जिल्हा पदवी. आपण सांगितलं होतं की 30 राज्यामध्ये 30 ऑगस्ट पर्यंत राज्यात भागभरला पाऊस पडणार आहे. तर राज्यामध्ये बऱ्याच ठिकाणी म्हणजे पाऊस झाला, पण आता त्यामध्ये बऱ्याच ठिकाणी राहिलेला पाऊस आहे. तर सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो, आता परत म्हणजे आज आहे 22 ऑगस्ट 2023, तर आजपासून आज देखील पाऊस सुरू झालेला आहे. आता नेमका 22 ते 30 तारखेपर्यंत नेमकं कुठं कुठं पाऊस पडणार आहे म्हणून हे सर्व शेतकऱ्यांनी लक्षात येतं. तर सुरुवात करूया आपण पूर्व विदर्भातून, म्हणजे ज्या गावाचे नाव सांगणार आहे त्या भागामध्ये तितक्या एरियामध्ये 15 ते 30 किलोमीटरच्या एरियात पाऊस पडणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा. तर सुरुवातीला घेऊन यवतमाळ जिल्ह्यामध्ये पाऊस पडणार आहे. चंद्रपूर, भंडारा, नागपूर, अमरावती, अकोला, बोरगाव मंजू, अंजनगाव सुरजी, वाशिम, रिसोड, पुसद, कळमनुरी, औंढा, जिंतूर, लोणार, देऊळगाव राजा, सिंदखेड राजा, टेंभुर्णी, हसनाबाद, जाफराबाद, सिल्लोड, माहुरा, जळगाव, चाळीसगाव, वैजापूर, धुळे, मालेगाव, अमळनेर, पाचोरा, कोपरगाव, श्रीरामपूर, शिर्डी, अहमदनगर, आश्वी, राहुरी, जालना, संभाजीनगर, पाचोड, परतूर, मंठा, आष्टी, पैठण, पाथर्डी, गेवराई, बीड, पाटोदा, आष्टी, येळमाळा, करमाळा, पंढरपूर, सोलापूर, इंदापूर, परंडा, अकलूज, सांगली, दिगंची, म्हसवड, कामती, लातूर, शिरूर, कासार, अहमदपूर, उदगीर, जळकोट, कंधार, श्रीगोंदा, कडाष्टी, पाथर्डी, वडीगोद्री, उस्मानाबाद पूर्ण, बालमटाकळी, तसेच सोलापूर जिल्ह्याकडे वळतो आपण, सोलापूर, पंढरपूर, कामती, मोहोळ, उदगीर, देगलूर, मुखेड, निजामाबाद, धर्माबाद, परभणी, सेलू, पाथरी, मंठा, जिंतूर, बोरी, सोनपेठ, गंगाखेड, पूर्णा, वसमत, माजलगाव, गेवराई, बोडवणी या जिल्ह्यामध्ये, म्हणजे ह्या जे गावाचे नाव सांगितले त्या भागामध्ये आजूबाजूला सगळीकडे पाऊस पडणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा. पण राज्यात एकंदरीत परिस्थिती बघितली तर म्हणजे हा पाऊस मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि पूर्व विदर्भात पडणार आहे म्हणून नेमका आता कोणत्या जिल्ह्यामध्ये चांगला पडणार आहे हे सगळ्या जिल्ह्याचे नाव सांगतो. तो पाऊस परभणी जिल्ह्यामध्ये चांगला पडणार आहे, संभाजीनगरला एक पडणार आहे, अहमदनगर जिल्ह्यामध्ये पडणार आहे पूर्वेकडं, जालना जिल्ह्यामध्ये पडणार आहे, बीडमध्ये पडणार आहे, उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये आहे, पंढरपूरमध्ये आहे, लातूरमध्ये आहे, सोलापूरमध्ये आहे, नांदेडमध्ये आहे, पुसदमध्ये आहे, यवतमाळमध्ये आहे, चंद्रपूर, भंडारा, नागपूर, गोंदिया, धर्माबाद या भागात पडणार आहे म्हणून सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं. म्हणजे आज आहे 22 तारखेचे रात्रीचे 11 वाजले, तर 30 तारखेपर्यंत म्हणजे 5-7 दिवसामध्ये राज्यामध्ये या भागामध्ये पाऊस पडणार आहे आणि शेतकऱ्याच्या पिकाला जीवदान भेटणार आहे. आणि सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो, इतर राज्यात परिस्थिती बघितली तर तुरळक ठिकाणी कुठंतरी पाऊस पडल आणि त्याच्यानंतर कोकणपट्टी, मुंबई या भागात पाऊस थोडा चालूच राहणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा. पण राज्यात एकंदरीत परिस्थिती बघितली तर राज्यामध्ये सप्टेंबरमध्ये पाऊस थोडा वाढायला सुरुवात होणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा. परंतु एक सांगू इच्छितो, हा पाऊस आता जे गावाचे नाव सांगितले त्या गावाच्या नावापासून जवळपास 30 किलोमीटरच्या अंतरानं तितकं गोल एरिया धरणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. हा पाऊस म्हणजे राज्यामध्ये बऱ्याच ठिकाणी म्हणजे काही काही ठिकाणी सोयाबीन सुकं गेलेली, त्याला हा जीवदान ठरलेला आहे म्हणून हा राज्यामध्ये सर्वदूर पाऊस पडणार नाही, फक्त ज्या गावाचे नाव घेतले त्या गावाच्या तितक्या एरियाच्या 30 किलोमीटरच्या आत पाऊस पडणार आहे. 30 ऑगस्टपर्यंत ही पाऊस असंच राहणार आहे म्हणून सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा. आणि परत आणखीन एक अंदाज दिला जाईल आणि सप्टेंबरमध्ये देखील पाऊस वाढायला सुरुवात होणार आहे. सप्टेंबरचा अंदाज नंतर परत दिला जाईल. अचानक जर वातावरणात बदल झाला तर लगेच एकमेशी दिला जाईल. धन्यवाद.